बाबा काय बो एक विचारू का तू मला विचार ना ए उंदीर मार नाव असं कस का कशावरून पडलं बरं ते काय जाय दल्लांतेसनी गहू टाका दोन बिघा उंबी होती घरवाला वाटण सगळं कर्ज फिटी जाई पण देवले काही सैन्य होय ना साला देवनी उंदरस ले साध आणि सगळा वारमा उंदर आम ना वारमा उंदर जर उंबिली सण घुसणार तर त्या डायरेक्ट इजून आनंद वारमा निघत अशी उपाय शेव होती उंदीर मारेने देख गड्या आते मला ठेसनी पण ना मला उतार दे तू आते चला उतरा बाबा तुम्ही पैसे द्या 40 रुपये आणि कोण पा पैसा आहेत भो ओ बापरे आपला पा पैसा बिसा काही नाही बर देख आता मी तुला पैसा देस मन पोऱ्यान गरबी लागना सोम्या बाबा बाबा बापरे तू कस काय होना भो इतला सकाळ मग उतर गया अरे देख तू विचार आणि गोष्ट दूर राहते पहिले रिक्षावाला दांगडू मोड दे त्याला पैसा दे दे 40 रुपये हा रिक्षावाला भाऊ हा ना कितला पैसा 40 रुपये 40 रुपये 10, 20, 30, 40 या 40 रुपयाला बर द्या मन दाला लाडे सुखरू पोसार दे बाबा हा अरे मन दल्ली जाऊ दे रे दल्लीनी येल मी एकठा येल ते कस आहे आपला घर तू भोकडे ना तू काय रागव होई झाले आते असं आहे का त्यामुळे दल्लील काय आनंद नाही मी आता मी एकठा येल कारे हा सोमे वा तू ना असा लाल लाल डोळ्या का बधी किराणात माले रे वही तू आडे बिगडी बिगडी तर ग्यानी रे दारू बिरू तर पिवा लाग ग्या अरे नाही रे भो नाही रे भो बाबा तुले गोष्ट विचारू हा अरे ते जरा दोतर आवरी सन बट समोर बाय बसले ना हा मन दोतरले काय गारा बिरा तर लटकणार नाही गारा नाही ते बडे मांडे दिखे ना त्या बाया शिरात ना जोडे बाया बसले ना त्याने आणजी पाय तुम्हाला सिटी मा आईजी उपाधी झाली आम ना खेळा मग माहित आहे का आईजू कथबी आवरी लिया ना धोतर कथबी कुदान पै आठ आज सावरिली धन तस सावरिली धन बर बेटा तुला लाल डोळ्या दिशी राहणार येन कारण काय रे बाबा तुला सांगू का मी खरं देखा मी 3 दिवस ना उजागरा माले बापरे आता बंबई गो रात ना तो भी उजागरा परवासमा आणि तडे मन मावशी आजारी पडले काय मन मावशी ना ऑपरेशन जाय काय सांगी राय ना तू रे आणि तडे तू एक रात भर राय नू आणि तडे लगे वापस होनू तो रात ना उजागरा तू मने 10 रुपये का मने कोणती मावशी आजारी तुने 2 मावशी आहेत तिना मुंबईले तुने तुले माहिती नाही का ते म्हणे मावशी ते कस्तोरा मावशी कस्तोरा मावशी मन माने दूध बहीण ती सायतरीन बहीण कस्तुरी कर मन मावशी काय सांगे बाबा म्हणे मी तुन बापले सुद्धा मी तार करा म्हणे तार करा म्हणे हा अल्युमिनियम का लोखंड ना अरे तो नि रे भो अहो तार पोस्टा मार्फत येस असं का तुला फोन उनता का फोन नाही तो तार म्हणतस त्याला बरं फोन समज बरं तर मन मावशी ना असं मोठं ऑपरेशन जाय तर तुला काय सांगू मोठं ऑपरेशन जाय मला देखताना असं रडू यावं लागे या कोणती एक मावशी म्हणत मावशी काय एवढं भगवंत एवढं ऑपरेशन करायला लाव रडी राय ना म्हणजे येणार तर गरज मोठं ऑपरेशन होई साला इथं असा डाय डाय रडू मी असा डाय डाय रडू मी असा डाय डाय रडू तडे देख तू काय रडू नको कोणतं ऑपरेशन होत ते सांग तू काय वय ना सांगू जेव्हा मन मावशी ना पाहिले सुईटूस नी हा जेव्हा खालून तय पायपासून घुसली सुई हा तर पार डोकालो केली त्यांनी माय गोई मग ती सुई कोठे सापडे डॉक्टर असले सापडणी हा डॉक्टर बोलाव तो डॉक्टर बोलाव असा शोध लावा बट्टा डॉक्टर बोलावा तडे अरे मग मुंबईले सगळ्या डॉक्टर कडे दाखाडा घे का बडा मुंबई मा फिराय दाखाडा पण काही उपयोग जाणे देख सोम्या मला आता मुंबई जावाशिवाय चालणार नाहीये तर ते सुई आगाशेवटी एक डॉक्टरने शोध लावा तटून पायापासून जो चिरत 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 डोका लोक आण बापरे मंबूने डॉक्टर बोलता मग हुशार मंबूने डॉक्टर सुई ना शोध लावा मग ते जेवढी जागा तशी चिरेल होती ना मग त्याशी मोठा दाम म्हणा ना दाम होण होती जागा शी 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 पाच डोका लोक त्याचे टाचाज मार दिलेत बट्टा असं का देख मी आता मुंबई जास मग तू मावशील देखाले माझ्या जावाची वेळ चालावणी हो भो तू पहिले आणतो डो 1-2 दिन आडे मग जाते मन मावशी तब्येत बरी नाही गड्या मन आहे ना इतू सभी चित लागी राहणार नाही तू मावशी बिगर ती काय म्हणे नाको पाहुणा त्या उन्हा तज्ञ जाणू बर तुले पत्ता बित्ता माहिती शे पत्ता न काय इतली मोठी बात शे रे कशी काय देख तू मावशी दिवाळीले उनती ना दिवाळी येल होती मात्र मन मावशी काय सांगे माले काय सांगे पाहुणा तुम्ही मंबुले कवय बी या मी वट्टावरच उभी राहू ओ बाबा ना बाई काय सांगू बाई पार का डोकं फोडलो अरे दिवाळी उनती
आणि कव बिया पावना मी वट्टारू बिरासू. अरे तुम झाले का मन मावशी झाले वट्टारू बिराईन का. अरे कवडी शेर मुंबई आशी रे मुंबई केवडी गे आपला दांद्रा ती थोडीशी मोठी आहे. अरे तेव्हा गटरात असं मुंबईले. अरे त्याने आणि देख मला पत्ता दि दे तू देख मन मावशी आहे ना मी काय ना तुला तू जाऊच नको. नाही मला जावायची वेळ चालणार नाहीये. हा जावायची वेळ चालणार मुंबईने कामात भलतीच नाही. अरे वो इथली कयामत आहे भलती बेकार आहे कामात. कोणती कयामत आहे वो सांगू का तुले. सांग तू. देख मी तुला सांगे राहणो आता तर तू देख बंबईले चालला ना तर ते बंबईने पहिले कयामत ऐकले मग तुले पटीन तर तू जायचो ना तर मग जायचो नको. ठीक आहे मला करामत सांग मग तू आते. हा सांगू का मी तुले कयामत. हा मग देख आते आहे का नमन कानू गरसे नायक. सांगस दादा तुले खरी मुंबईनी करामत भलती न्यारी मुंबई नगरी. चालतीस दादा तट्या गाड्या गल्ली धरी मुंबई नगरी. चालतीस दादा तट्या गाड्या गल्ली धरी मुंबई नगरी. चालतीस दादा तट्या गाड्या गल्ली धरी मुंबई नगरी. चालतीस दादा तट्या गाड्या गल्ली धरी. एसटी देखी सनी तुरे पडशी चक्कर मा. तुरे पडशी चक्कर मा. कोण तालनी एसटी देखी सनी तुरे पडशी चक्कर मा. बाबा तुरे पडशी चक्कर मा. लोकल मातुनी हुई फजीती दाबाई जाशी गर्दी मा. बाबा दाबाई जाशी गर्दी मा. दाबाई जाशी गर्दी मा. बाबा दाबाई जाशी गर्दी मा. विटी नाट्य सर्व गडबड भारी वस दादा तटे पाकिट मारी मुंबई नगरी. चालतीस दादा तट्या गाड्या गली धरी मुंबई नगरी. चालतीस दादा तट्या गाड्या गली धरी मुंबई नगरी. चालतीस दादा तट्या गाड्या गली धरी मुंबई नगरी. चालतीस दादा तट्या गाड्या गली धरी. तरे तरे नी फॅशन शे या हो मुंबई शहर मा. या हो मुंबई शहर मा. तरे तरे नी फॅशन शे या हो मुंबई शहर मा. या हो मुंबई शहर मा. उच्चा उच्चा त्या बंगला देखी सनी चुकाई जासी गर्दी मा. चुकाई जासी गर्दी मा. चुकाई जासी गल्लीस मा. चुकाई जासी गल्लीस मा. चौपाटीवर गर्दी भारी जोडपासनी तटे करमत न्यारी मुंबई नगरी. चालतीस दादा तट्या गाड्या गल्ली धरी मुंबई नगरी. चालतीस दादा तट्या गाड्या गल्ली धरी मुंबई नगरी. चालतीस दादा तट्या गाड्या गल्ली धरी मुंबई नगरी. चालतीस दादा तट्या गाड्या गल्ली धरी. बाबा हा म्हणजे मी तुला सांगाल बंबई मग कशी कामात ऐकी का तुम्ही. बापरे आहेत तर मोठीच करामत आहे साली. तू नुसती गल्ली दे चुकाई अशी असं आहे का. मग पत्ता दि दे गड्या तू आते माले. मी देख तुला पत्ता देस. हा मन मावशी ना पत्ता. हा हा देख देख तू पत्ता दि जाते. हा पत्ता तर लिहित आज मी पण मला असं थोडस दूर ते सांग देता म्हणत. दूर ते सांग का. मन मावसा आहे ना. हा कांदे आलेले नोकरीले. हा कांदेवाली. हा 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 कांदेवल्ली. आणि मन मावशी आहे ना. हा मन मावशी कुठे तुला दवाखान्यामध्ये टाकेल सांग का. सांग तू. बोरवलीले. बोरवल्ली. हा आणि त्या राहतस कुठे. कुठे. अंधेरीले. अंधेरी. हा इथलंच का. 253 नंबर ना घर त्याच ना आलं. असं 2, 5 आणि 3. हा मन बराबर ध्यान मध्ये काही चिंता कर नको. चाल पहिले मला टेन्शन सोड देतो तू. हा चल बस मग. काय मोठं स्टेशनचे साल. देख बेटा
चालने ती मंबू तू ये ना अरे नेमन रावाना दारू पेवानी कोणा बरचे लागाने अरे लोक चांगला नाही सुरतले कोण काय करता की ना भरोसा नाही शे ओ बाबा त्या लोक जे जास्त वटवट नको करू देख मी काय येणार तुले तू तर वापस येशील ना पण अरे सुरतले नाही मी आत येणार नाही अरे कस काय येऊ आठ एक दिन मुळी जे इतडे तू नाही ऐकवती मौज मल दोन दिन येऊ देवानी आणि देख तू माझी वाट देखी ना मग हा नाही बरोबर आहे ना बर देख आग गाडी येऊ नी हा बसतोय गाडी मग आणि जाय ने म्हणा टाटा टाटा बाबा बाई पत्ता बित्ता वाची लू साल का हो जीबू बोला बाबा काय म्हणता हाऊ पत्ता वाची देतात म्हण तुम्हाला तुम्हाला वाचता येत नाही का नाही ना ती पंचायत ल्या हा पा बाबा हा पत्ता असा आहे अंधळाजी लंगडजी टांग मारे बरोबर बरोबर एकदम बरोबर मुक्काम बोरिवली बरोबर बरोबर नोकरीला अंधेरी हा 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 दवाखाना कांदिवली बरं आपले तेच पाहिलं होतं लय तो पत्ता मग बांडींचा खिस्सा मग ठीक आहे व्यवस्थित ठेव बघ गाडी का फास्ट मजा येईल निसाली का हो जीवू आय गाडी मुंबईत चालली ना हा हा मुंबईत चालली बाबा ही मुंबईत चालली कोणी उतराना बी चान्स नाही चाल आहे गाडी इथला दूर का ती चालली नाही 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 आता हे इथून मुंबई लागलं असं आहे का म्हणजे इथली मुंबई मोठी होई गी साली आते का हो बाई गाडी तर शेवटला टोकरी पण नाही साली हाय कोणतं टेसन आहे व्हिटी इट्टी हाय इट्टी काय बांधगडे साल असो मी आणि तुम्हाला सांगा मी नाही चाला इट्टी लागी ना मध मध दांडू बसी घ्या तिने मायनी काय उपाय दे साली बापरे चक्कर मग पडा नाही आठ सगळं इतनी मोठी गर्दी बापरे बाई का बेकारी आहे साली माल काय वाटणं होत मग आपला धांद्रालेच गरिबी असीन आपल्याकडेच गरिबी असीन आठे विद्याखान बिचारा द्या का त्या चार पाच पोर ही राहण्यात बापरे कसे इतू इतू चड्ड्या इतू इतू कुर्च्या आणि डोका लाल बी तेलनी गरीब घरांना दिखी राहण्यात आणि तिथं थोपडा मग कोणी मारेल का लाल लाल वट दिखी राहण्यात बापरे काय करो वो अरे तेनी मावे आते वो पत्ता विचारली हो ये जीवानले टोपन वालाले का हो जीबू राम 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 बी सूर नागत आता लपडा घाले दिची राहणा बर माले जीबू राम राम म्हणत मी काय सांगी राहिनो तो मना जो पत्ता होता ना तो गमी जा आले पण मन थोडस दुरते दुरते माले माहित से तर सांगतस का म्हणत ते का कंदील कंदील आंधार आंधार ते बोरीस ना जाड आहेत का तडे निंगलुडे पेरी दे नी ये लुगडन पेरी ऊ नाका मोठी जुपात गुतनी साली आहे इथं येकडे नी ये लुगडन पेरी दिखी राहिनो मी ओ जीबू तस बिस मी तुले काहीच सांगी राहिनो नी माले ना तो पत्ता सांगी दे म्हणत अरे निंगलवडे पेरी आहे आको बी तसच नी ये बी लुगडन पेरी नाका म्हणे अरे दे पत्ता सांगणं इथं सांग ने मन सांगणार का पत्ता नी यंगे पोगीरा पोगीरा हाय पोगीरा काय भानगडे साले आखो बाई काय उपवास घालीस झालं पोऱ्या सांगे बरं माले बाबा मुंबई चांगलं नाही म्हणे तरी कोण काय चक्कर मग पाडता की ना भरोसा नाही म्हणे आणि तशी जुपात होई जायला ती किराणी आते आणि येणा जेवढे तर फशी जायले गाडी मधमास कस काय सोड देव झालं निंदे आमंदे निंदे आमंदे निंदी सण नका यंदा म्हणे बापरे अरे यंदा पाणी पडे नेमका ताय निंदू मी पाहिजू काय करो भो काय उपवास घाली जीवांनी पत्ता सांगस का रे वो नेमन नी यंदे उर उर अरे तू तथाच मर आपला अजिबात चालणार नाही दोन शब्द कोण ऐकत नाही मी तथा वय विचारलीस मी कोणता मी माय बापले बया ओ समोर थोडसा सुशी खुशीत माणूस दिशी राहणा येली विचारली साल का हो जीवू राम 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 बाबा राम राम अरे देख मला पत्ता गमी झाले मला थोडस दुरते दुरते माहिती काय बाबा तुम्हाला पत्ता विचारायचा आहे हा ते कंदील कंदील ते बोर आंधार आंधार तो पत्ता सांग देस का म्हणतो अहो बाबा बरोबर आहे तुम्ही काय बोलता मला काय समजायचं तुम्ही दारू पिलेले आहेत हाय त्याने आईने उपास झाली अरे का तुला दारू पिलती की राहिनो कारमी रे
काय उपात गोष्टी चला आहे आहे राणी बाजा सिटी मा कॉलेज समजत नाही. हो बाबा हे बंबई सिटी आहे, तुम्ही जे बोलत आहे ते आम्हाला कळत नाही. पण थोडं सोडूच समजी राहणं होईन ना, ती अंधार अंधार कंदील कंदील. अहो बाबा तुम्ही जे बोलताय ना आता मला कळालं, आता माझ्या डोक्यामध्ये आलं. अंधार अंधार तुम्ही जे बोलत आहे ना, तुमच्या खिशामध्ये पत्ता पहा बाबा. हा दमार दमार देखस मी पैजू बाप कुर्चीन खिसामा भी तर काही नाही सांग. हा मी सांगत म्हणतो बांडीर खिसा टिलिव म्हणत. सापडना झालं सापडना पत्ता हावल्या पत्ता हावल्या वाचातून आले. अहो बाबा या पत्त्यावर असा लिहिलेलं आहे कांदेवाली. हा हा कांदेवाली बरोबर बरोबर कांदेवाली इथे आता नाही नाही तडे सालील टाकेले सालीले सालीले. हा इथे दवाखाना आहे बरोबर बरं. हा जरा ते चष्मा नाही ना माझ्या घरी लावून गेला चष्मा. इथे कांदेवाली हा इथे दवाखान्यामध्ये सालील टाकेले. हा तुमची साली आहे का? हा तिथे दवाखान्यामध्ये टाकलेली आहे. आणि नोकरी आणि नोकरी आणि त्यांची त्यांची नोकरी बोरवलेला आहे. हा बराबर बराबर. आणि अंधेरीला ते राहतात. हा 255 नंबर आहे. बरोबर बरोबर बरोबर. तर जाणं मला बरं तुम्हाला देव बोले करे. तुम्ही आता असं करा असं सरळ ह्या रोडाने निघून जा आणि ती समोरची जी उच्ची बिल्डिंग दिसते ना नि असं इकडून चढा तर तिकडच्या बाजूला कुदा त्यांचंच घर आहे. तिकडच्या बाजूला कुदा? हा तुम्ही काय पसरणारा भेटणार सलाख हो? नाही बाबा मी पसरत नाही तिकडच्या बाजूला, म्हणजे त्याच बिल्डिंग मध्ये तिकडच्या बाजूला राहतात. पायऱ्या आहेत का म्हणत? हा मग उतरायला चढायला पायथरा आहेत ना. असं आहे का? हा बर मग गो. हा जा मी चष्मा घाते. हा जा बाई एवढा मोठा दवाखाना हो पाय आमने केळा बाबू आंधाय का झालं तुळसा आजारी पडना का फ्ल्यू होय ना का दोन इकडून दी देतस तवच नीट करी देतस. वाई यू काय करो गो वय इतल्या मोठ्या खोल्या या बाय मी तर चुकायच्या असू या दवाखाना मा बाय वॉचमॅनला विचारलू का नाही पण जाऊ दे झालं बाई आटला लोक आपली विचारवो काय आणि त्या सांगतच काय आपले बाई ती शेवटली खोली मा दिशी राणी बरं मला ती बाई जो आई साहित्यरी दिखी राणी माले. हा ती जे ती हा साहित्यरी साहित्यरी आय माय पाहुणा आणि पाहुणा तुम्ही काय उन्हात मग आजी राहिलो ना हो म्हणे माय बरं घ्या तुम्ही घ्या तर मग तुम्हाला कसं काय माहित पडणं. हा सोम्यान सांगत माले पण मावचे आजारी म्हणे म्हणून म्हणून मोठ ऑपरेशन व्हाय ना मोठ ऑपरेशन व्हाय ना. हा कवडक ऑपरेशन व्हाय ना तू ना ते पायपासून तर डोकालो त्यांनी माय उपास झाली कसा ना ऑपरेशन तू ना अपेंडिक्स नव्हतं का संतती नव्हतं का? नाही ना पाहुणा मी काही जावरशी राहीन तू जावरशी होता शिवता बाहेर पाणी लिहाल गो आणि ती सुई काही म्हणा पाय मागूशी गई घुसणे काही तर डोका पाहण्या सापडली ती असो आहे का ते. हा देखा ते तुला देखाय गे पाहुणा तुम्ही मला देखाल गुना तुम्हाला खावा प्याल काही लईनात मी नाही. हा तिने आणले नव्हती काय पिसोडी बाजूले काय म्हण पाहुणा नाणे सीतापय जा लिंबू सगळे दे दोन तीन केवी आणले तुल का वाले. हा काही नमुनी वसुलाय ना म्हण पाहुणा देख साय तरी मी आते जास बर. नाही नाही असं आता उन्हात काय चालत काय दोन दिन राहा जेवण खाण करा मुंबई देखील जायच्या ती मुंबई तुम्हीच समाया बहिजू आहे मुंबईला आपली काय विचार होत त्या काहीच सांगतस देख मी काय राहा बिवा नाही तुन बहीण घर वाट देखी मी जास बर मन बहीण घेऊन खुश आले ना सगळा खुश आले पण मी चिंता मग पुढे जायचा बाहेर गाऊ नका पण आता नेमन जायच्या बरं तुम्ही घर आता काही इकडे तिकडे फिरा नाही. हा चालेल पाहू ना तुम्ही एक विचारू का एक काय आडीची विचार तुम्ही बारा धरता धरता काय दो तरता सोडण्या काले आणि बाई जडे बंदडे दो तर लपडायचं चालं देख गड आपला धोतरकडे अजिबात देख आणि बरं जा मग. हा टाटा टाटा बाय बाय. बाप्पो बोल बेट सुरत तुन गया अरे सुरत तुने मुंबई दिंगी पण मुंबई दे काय चाटा मार राय ना. हा मुंबई मुंबई काय चाटा मार राय ना चप्पल भाऊ मुंबई दिंगी पण तुला तरी उमजे अरे ते नको विचार मग सगळे विचार बाय त्या मुंबई मग बोलतं झालं बेकार काम होय ना बरं आपलं देख जी भाऊ मी तडे काय सांगू ते मला काय सांगेल असं. हा अरे तू शिकेल नाही लिखेल नाही म्हणून अशी पजिती वाहिनी तुम्ही त्या मुंबई मा तोच तर लपडा जाय भो शिकेल ना. आणि तुला शिकाल काय जाय होत मग शिकाल काय जाय होत दल्लान मोठा मया होता ना त्या मया मा जाणं पडे त्यामुळे शिकलो नाही मी
अस अरे काय येणार आहे ग्या तुम्ही अशी फजिती होती का तू शिकतात हा ना वो तेच तर शेखर तू का बा शिकणार नाही सांगू का सांगतून तू ना बाप ना होता मया टया तू ना बाप करे आये कोया तुनी मायनी तुना वर माया तू शाळा मन ही गया तुन जीवन गये वाया तू राय ग्या गोया 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 लिता नैयत वाचता कसा तू जीवन जगशी कसा तू जीवन जगशी या विज्ञान युग मा माहिती ना जग मा मांगे तू पडी जाशी तू शिकणार नाही दादा शाया तू राय ग्या गोया तू शिकणार नाही दादा शाया तू राय ग्या गोया तू जीवन गये वाया तू राय ग्या गोया तू जीवन बरोबर आहे वो बाई मी शिकलो नाही ना म्हणून लपडा घुस ना हा तू जर शिकता तू लिहिता येत वाचता येत तू कोठे बी जाता तर तुले असा प्रसंग येता नाही बाप्पा दे गो आई मनीष गोष्ट नाही बर सगळा अन्नाड लोक याच काम होतात सगळा कान दिसा लासाच फसतात हा आई म्हणून आम्ही या कहाणीद्वारे सांग तुमले खानदेस ना धल्ला येले फुकट ना सल्ला आम्ही अहो फुकट ना सल्ला का सांगा यांना काहीतरी फायदा व्हायला पाहिजे म्हणून असले फुकट ना सल्ला सांगा म्हणून मना मायबाप असले विनंती शे तुम्ही रात्ना शाळा असले जा प्रौढी शिक्षण ना शाळा असले शिका आणि साक्षर व्हा तुम्ही अशी फजिती या खानदेस ना धल्ला सारखी होणार नाही म्हणून तुमले हात पाय जोडी सांगस तुम्ही शिका शिका खूप मोठं व्हा